कोरोनाचं संकट जगावर ओढवलं आणि निरोगी आरोग्याचं महत्व अधिकच अधोरेखित झालं। औषध विक्री व्यवसाय या काळात अधिक गतिमान झालाय। परिणामी औषध प्रशासनाची जबाबदारीही वाढली, त्यामुळे लातूर जिल्ह्यातील औषध विभाग प्रमुखांनी औषध दुकानाची पाहणी केली। त्यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे। दुकानाचा परवाना एकाच आणि चालवणारा मात्र दुसराच असल्याचं निदर्शनास आलंय। शिवाय काही औषध विक्री दुकानात औषध विक्री साठवणूक आदी नियमांचं पालन केलं जात नसल्याचंही दिसून आलंय। त्यामुळे औषध प्रशासनानं लातूर शहरासह जिल्ह्यातील तब्बल 53 औषध विक्री दुकानांवर कारवाई रिपीट दुकानदारांवर कारवाई केली आहे। त्यापैकी 46 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर 7 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे। तसेच यापुढे कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त रुद्रमणी पोंगळे यांनी दिली आहे। प्रशासनाकडनं आमचे औषध व्यावसायिकांचे मेडिकल दुकानदाराचे नियमित तपासण्या सुरू आहेत। अशा तपासण्या अंतर्गत आम्ही जवळपास 46 दुकानदाराचे परवाने आम्ही निलंबित केलेले आहेत व 7 दुकानाचे परवाने आम्ही रद्द केलेले आहेत। अशाच प्रकारची कारवाई आमची सुरू राहणार आहे, जेणेकरून जनतेला चांगल्या दर्जाचे औषध याची आम्ही काळजी घेत आहोत। याच्यामध्ये असं आढळलेलं आहे की काही दुकानांमध्ये फार्मसिस्ट नसले, काही दुकानामध्ये नियमित विक्री बिल न देणे, खरेदी बिला तपासणीच्या वेळेस न दाखवणे, स्वच्छता नसणे, अशा बऱ्याच मुद्द्या आम्ही त्या तपासणीमध्ये आम्हाला उल्लंघन आढळलेले आहेत। जे आम्हाला गंभीर वाटले अशा दुकानं आम्ही निलंबनाची आणि रद्दीची कारवाई केली। जनतेला आम्ही हेच आवाहन करतो की तुम्ही औषधी व्यवसायाकडनं औषधी खरेदी केल्यानंतर विक्री बिलाची मागणी तोंडी जाऊन तुम्ही औषधाची मागणी नका करू, डिस्क्रिप्शनवर औषधी घ्या व बिलासाठी आग्रह धरा, अशी आमची जनतेला विनंती आहे, त्या आव्हान आहे। न्यूज 15 मराठी साठी असलम शेख लातूर।